आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण, वेदांचे वचन आम्हा न कळे। चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, गाईन केशवा नाम तुझी। जय हरी विठ्ठल। श्रीधाम पंढरपूरमध्ये दर्शन घेताना महाद्वारामध्ये नामदेवाच्या पायरी शेजारी समाधी आहे, ती संत चोखामेळा महाराजांची। या समाधीचे महत्त्व जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बुलढाणा जिल्ह्यामध्ये देऊळगाव राजा या तालुक्यामध्ये मेहुणा या गावी संत चोखोबा महाराज यांचा जन्म झाला। उदरनिर्वाहासाठी ते मोलमजुरी करत असत। ते पंढरपूरमध्ये राहत असे। ते पांडुरंगाचे निश्चिम भक्त होते। भगवंतांचं नियमित नामस्मरण करावं, चंद्रभागेमध्ये स्नान करून क्षेत्राची प्रदक्षिणा करावी, महाद्वारी लोटांगण घालून भगवंतांना दुरूनच नमस्कार करावा असा त्यांचा नित्यनेम। त्यांना मंदिरात प्रवेश नव्हता। त्यांची भक्ती पाहून लोक त्यांची थट्टा करत। ते म्हणत, अरे पांडुरंग तुला दिसत नाही, मग त्याचे भजन कशाला करतो? जर त्याचं तुझ्यावर एवढं प्रेम असतं तर तुला त्याने देवळात नेलं नसतं का? तेव्हा ते म्हणायचे की ज्या प्रकारे सूर्य हा आकाशात असून सगळ्यांना प्रकाश देतो, त्याप्रकारे पांडुरंग हे मंदिरात जरी असले तरी माझ्यावरती प्रेम करतात आणि मीही त्यांच्यावरती प्रेम करतो। एका रात्री काय झालं की पांडुरंगांनी स्वतः त्यांना मंदिराच्या गाभाऱ्यात नेलं आणि भगवंत त्यांच्याशी बोलत होते। बोलण्याचा आवाज एका पुजाऱ्याला ऐकू आला आणि तो इतरांना येऊन म्हणाला की गाभाऱ्यामध्ये मला कुणाचा तरी आवाज ऐकू येतोय। ज्यावेळेस लोकांनी कुलपे उघडून आत गाभाऱ्यात बघितलं त्यावेळेस चोखोबा महाराज भगवंतासमोर दिसले। तू आतमध्ये कसा आलास असा प्रश्न त्यांनी विचारलं त्यावेळेस देवाने स्वतः मला आतमध्ये आणले या प्रकारे त्यांनी उत्तर दिलं। त्यावेळेस चिडलेल्या लोकांनी, तू भगवंतांच्या विग्रहांचा आणि मंदिराचा अपमान केलेला आहे, त्याचं पवित्र नाहीसं केलेलं आहे, म्हणून तुला पंढरपुरामध्ये राहता येणार नाही, भीमा नदीच्या पलीकडे तुला राहावी लागेल या प्रकारे त्यांना शिक्षा दिली। तेव्हापासून चोखोबा महाराज आपल्या पत्नीसह चंद्रभागा नदीच्या तीरी राहू लागले। त्याच ठिकाणी लिंबाच्या झाडाखाली भगवंतांच्या नावाचा जप करत आणि भगवंतांना प्रार्थना करत की भगवंत, मी इतका पापी होतो की मला तुमच्या मंदिराची प्रदक्षिणा करता येईना, महाद्वारात दंडवत घालता येईना आणि तुमचं दर्शन देखील होईना। आणि असंच त्यांची आठवण काढत असताना भगवंत स्वतः त्या ठिकाणी आले आणि चोखोबाला म्हणाले की मला भूक लागली, मला जेवायला वाढ, आणि चोखोबा महाराजांबरोबर भगवंत जेवायला बसले। हे दृश्य मंदिरातील एक पुजारी दुरून बघत होता, परंतु त्याला भगवंत दिसत नव्हते, फक्त चोखोबा महाराज आणि त्यांची पत्नी दिसत होती। त्यावेळेस दही वाढत असताना चोखोबा महाराजांच्या पत्नीच्या हातून चुकून थोडंसं दही पांडुरंगाच्या पिंतांबरावरती सांडलं आणि त्यावेळेस चोखोबा महाराज त्यांच्या पत्नीला रागवले आणि त्याचवेळी असं झालं की झाडावरती एक कावळा लिंबोळ्या चाखून खाली टाकत होता। त्यावेळेस ते ओरडले, ए कावळ्या, तुला दिसत नाही का खाली भगवंत जेवायला बसलेले? तू दुसरीकडे निघून जा। पुजाऱ्याचा गैरसमज झाला की हा कावळा मला म्हणतोय आणि असं म्हणून तो रागात आला आणि चोखोबा महाराजांच्या गालात एक थप्पड मारली आणि चंद्रभागा माईचे स्नान करून तावा तावाने तो पुजारी देवळात निघून गेला। आणि ज्यावेळेस भगवंतांचं दर्शन घेतलं त्यावेळेस त्याला लक्षात आलं की भगवंतांचा गाल सुजलेला आहे, भगवंतांच्या डोळ्यात पाणी आलेलं आहे आणि त्यांचा पितांबर दह्याने माखलेला आहे। हे दृश्य बघून तो गडबडला आणि चोखोबा महाराजांची क्षमा मागू लागला। त्याला जाणवलं की भगवंत स्वतः चोखोबा महाराजांबरोबर जीवन घेत होते आणि त्यांनी चोखोबा महाराजांना मंदिरात आणलं। त्यावेळेस चोखोबा महाराजांनी भगवंतांच्या चरणाला आलिंगन दिलं आणि लगेच भगवंतांच्या गालावरची सूज कमी झाली। तेव्हापासून चोखोबा महाराजांना मंदिरात दर्शनाची अनुमती मिळाली। ते स्वतःला विठू पाटलाचा बलुतेदार समजत त्यांचे अभंग अभ्यंग अनंत भट हे लिहित असत। इसवी सन 1338 मध्ये मंगळवेढ्यातील किल्ल्याच्या पूर्वेकडील वेशीचे बांधकाम चालू असताना ते बांधकाम अचानक कोसळलं आणि त्यामध्ये त्यांच्यासह अनेक मजूर मृत पावले। तरी पण चोखोबा महाराजांच्या अस्थी त्या ठिकाणी सापडेनात। शेवटी नामदेव महाराज आले आणि प्रत्येक त्या ठिकाणी सापडणारी जी अस्थी असेल तिला कानाला लावून बघायचे, ज्या अस्थींमधनं विठ्ठल 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 असा आवाज ऐकू येईल त्या अस्थी म्हणजे चोखोबा महाराजांच्या। अशाच अस्थींपासनं महाद्वारा शेजारी चोखोबा महाराजांची समाधी नामदेव महाराजांनी बांधली। तर आज आपण अशा समाधीचं दर्शन घेत आहोत की ज्या समाधीमधील अस्थी विठ्ठल 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 या नावाचा जप करत आहे। नाम नामकारी बहुधा निज सर्व शक्ती, की भगवंतांच्या नावात सर्व शक्ती विहित आहेत आणि म्हणून ज्यावेळेस आपण हरिनामाचा जप करतो त्यावेळेसच आपण खऱ्या अर्थाने सुखी होऊ शकू। आणि म्हणून आपण प्रामाणिकपणे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे भगवंतांच्या नावाचा जप करूया आणि खऱ्या अर्थाने सुखी होऊ।